मला असं वाटायचं की मी ती गोष्ट कम्प्लीट नाही करू शकलो, त्याच्यामुळे मुलांनी ती गोष्ट केली पाहिजे, स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. काही काही बॅकग्राऊंड पण तसं आहे, घरून सपोर्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मुलाला काही माहिती नाही, तर मग त्यांना थोडस शरीर तंदुरुस्त म्हणजे फिटनेसच्या बाबतीत थोडेसे ऍडवाइस सल्ले देणे, आहाराच्या बाबतीत सल्ले देणे, त्यासोबतच स्पर्धा परीक्षांचं मार्ग द्या. स्वतः टीचर असल्यामुळं जिम मध्ये शिकवता ऍज अ ट्रेनर म्हणून थोडस त्यांना मोटिवेट करायचं स्पर्धा परीक्षांच्या साठी, जेणेकरून मुलं त्यामध्ये उतरतील असं. आणि हे करता करता जवळ एक वर्ष असंच मार्गदर्शन करून माझ्याच म्हणजे मार्गदर्शनाखाली दोन मुलं कोणती अकॅडमी जॉईन न करता सिलेक्ट झाली पोलीस भरती. हा सिलेक्ट झाली. आणि मग त्याच्यानंतर असं मनात ठरवलं किंवा इतरचे पण मित्रमंडळी असायची की तू एवढं मार्गदर्शन करतोस, अकॅडमी जर चालू केली तर तुझा पण थोडा उदरनिर्वाह अजून चांगला होईल, म्हणजे पैशाची जी अडचण आहे ती सुद्धा दूर होईल आणि मुलांना पण इथलं मार्गदर्शन होईल. म्हणून मग अकॅडमी ओपन करायचं ठरवलं. आता सुरुवातीला अकॅडमी ओपन करायचं म्हणजे तसं काही तिथे भांडवल वगैरे काही लागत नाही, कारण स्वतः शिक्षक आहे आणि स्वतः शिकू शकतो. बरं, एक क्लासची गरज आणि एक मैदानाची गरज, तर मैदानासाठी पण ताबडतोब मला लगेच जे ज्या ठिकाणी मी जागा होती ती जागा बघितली, त्या मालकांना भेटलो, त्यांनी सुद्धा लगेच होकार दिला, कुठलीही पैशाची अपेक्षा त्यांनी केलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, मित्र होते बी एडला असताना सोबत, पडवळ सर म्हणून होते आणि बांगर सर, दीपक बांगर सर आणि वामन बांगर सर, हे सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची दिवसाची. आम्ही सर्वजणांनी म्हणजे मिळून ठरवलं की अकॅडमी ओपन करूया. मग लेक्चरला, मैदानी चाचणी घ्यायला, या सर्व प्रवासातून आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की आता आपण संघर्ष अकॅडमीची सुरुवातच करूया एका जोमानं, नव्या जोशानं आपल्या परिसरात विद्यार्थी जास्तीत जास्त पोलीस भरती आणि ए पी एस आय होती. मग आम्ही 2016 आणि 2017 आम्ही संघर्ष अकॅडमीची सुरुवात